नमस्कार, मी अपर्णा, असल स्वाद या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत रवा गुलाबजाम. तर हे रव्याचे गुलाबजाम खूप छान होतात. तर ते बनवण्यासाठी मी ते गॅसवरती कढई ठेवून गॅस लावून घेते. कढईमध्ये आपण अर्धा कप दूध घालून घेऊ. जर आपण अर्धा कप रवा घेणार असाल तर अर्धा कप दूध घालून घ्यायचा. आणि या दुधामध्ये आपण चवीपुरती साखर, म्हणजे तर इथे मी पिठी साखर एक चमचा घालून घेते आणि एक चमचा तूप. आता या दुधाला छान उकळी येऊन द्यायची. उकळी आली की यामध्ये आपण अर्धा कप रवा घालून घ्यायचा आहे. तर रवा आपण भाजून वगैरे घ्यायचा नाही आहे, कच्चाच रवा वापरायचा आहे. आता दुधाला छान उकळी आलेली आहे, यामध्ये आपण अर्धा कप रवा घालून घेऊ. गॅसची फ्लेम ही कमी करून घेते आणि अर्धा कप रवा घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करून घेते. आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडंसं हलकंसं थंड झालं की आपण याचे छोटे छोटे गुलाबजाम बनवून घेऊ. तर इथे आपण आता का साखरेचं पाक बनवून घेऊ. तर मी गॅसवर भांडं ठेवून गॅस लावून घेते. यामध्ये अर्धा कप साखर आणि पाव कप पाणी घालून घ्यायचं आणि याचं आपण पाक बनवून घ्यायचं. खूप घट्ट असं पाक बनवायचं नाही, फक्त साखर विरघळेपर्यंतच आपण पाक बनवून घ्यायचं आहे. तर आता या पाकामध्ये आपण पाव चमचा वेलचीपूड टाकून घ्यायची आणि साखरी पूर्ण विरघळली, थोडंसं असं चिकटसं असं पाक तयार झाला की आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. खूप असा घट्ट जर पाक केला तर गुलाबजाममध्ये ते व्यवस्थित मुरला जाणार नाही. तर आता ही साखर पूर्ण आपण व्यवस्थित विरघळून घेऊ. तर इथे आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे. आता फक्त एक मिनिटभर आपण हे पाक असा व्यवस्थित शिजवून घेऊ, म्हणजे छान असं चिकट असं होईल. तर हे बघा, पाक आपण एवढाच असा, हाताला फक्त चिकट लागला पाहिजे एवढाच असं आपण शिजवून घ्यायचा. जास्त शिजवायचा नाही, खूप असा घट्ट करायचा नाही. तर आता आपला पाक तयार आहे. तर इथे हे रव्याचं मिश्रण हलकंसं थंड झालेलं आहे, आता व्यवस्थित मळून घेऊ. तर इथे मी रवा हा छान मळून घेतलेला आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून आपण गोल असे गोळे बनवून घेऊया. तर इथे मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत. आता आपण तळून घेऊया. तर इथे मी हे गोळे तळून घेण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम ही मिडियमवरती घ्यायची आणि नंतर आपण हे गोळे छान तळून घेऊ.
आपण असं झाऱ्याने हळूहळू असं फिरवत राहायचं म्हणजे गोळे सगळीकडून छान तळले जातात. एकदम फुल गॅसवरती हे तळायचे नाहीत, कारण एकदम फुल गॅसवरती जर तळले तर वरून हे पटकन तांबूस रंग त्यांना येईल, पण आतून हे इतके व्यवस्थित तळले जाणार नाहीत. म्हणून गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच हे एकदम सावकाश असे व्यवस्थित तळून घ्यायचे. तर मस्त असा तांबूस रंग आला पाहिजे. तांबूस रंग आल्यानंतरच आपण काढून घ्यायचा आहे. तर अजून आपण थोडस हे तळून घेऊ. तळताना अशी खूप घाई करायची नाही, फुल गॅस करून असं पटकन तळायचे नाहीत. असे मीडियम गॅस ठेवूनच आपण व्यवस्थित तळून घ्यायचे, म्हणजे छान असे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि मग गुलाबजाम हे खूप छान होतात. तर आता मस्त हे गुलाबजाम तळून झालेले आहेत. आता आपण हे साखरेच्या पाकामध्ये टाकून घेऊ. तर आपलं हे गरमच साखरेचा पाक आणि गरम गुलाबजाम असं आपण टाकून घ्यायचे. असेच मी दुसरे सुद्धा तळून घेते. तर इथे मी दुसरे सुद्धा गुलाबजाम छान असे तांबूस रंगावरती तळून घेतलेले आहेत. हे सुद्धा आपण साखरेच्या पाकामध्ये टाकून घेऊया. आता हे गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये मुरण्यासाठी 6 ते 7 तास लागतील. 6 ते 7 तासानंतर हे गुलाबजाम छान मुरून खाण्यासाठी तयार होतील. आता यावरती मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकून घेते, म्हणजे ते दिसायला छान दिसतात. आता मी सर्व करून घेते. तर तुम्ही हे गुलाबजाम नक्की करून बघा. एकदम बनवायला साधे आणि सोपे आहेत आणि झटपट होणारे आहेत. तर हे आपले रवा गुलाबजाम तयार आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनवर पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.